हिंगोली वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात विकासामध्ये प्रमुख योगदान असणारा टोकाई सहकार साखर कारखान्याचा चौथा गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कार्यक्रम कारखान्याचे संचालक गजानन नागोराव जाधव आणि त्यांच्या पत्नी अनिताताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टोकाई कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव हे होते. यावेळी ऊस उत्पादक संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याला जास्तीत जास्त ऊस मिळवून देण्यासाठी संचालकांनी प्रयत्न करावे असे आवाहन डॉक्टर शिवाजीराव जाधव यांनी केले. सुरुवातीला पहिले 2 वर्ष उसाचं क्षेत्र कमी होतं, त्यामुळे कारखाना तोट्यात आला आणि ज्यावेळेस उसाचं क्षेत्र वाढलं त्यावेळेस साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पडले. आणि आता तर अशी परिस्थिती आहे की गळीत या वर्षीचा गळीत हंगाम संपल्यावर जवळपास 100 लाख मेट्रिक टन साखर आपल्या भारतामध्ये शिल्लक राहणार. भारत सरकारनं गडकरी साहेबांच्या प्रयत्नामुळे मोदी साहेबांनी जर साखर कारखान्यांना जीवनदान दिलं नसतं, एक फार मोठा आर्थिक पॅकेज आपल्या कारखान्यांना दिलं, महिन्याला कोटा ठरवून दिला, 19,000-20,000 क्विंटल आपल्याला महिन्याला कोटा येत असतो आणि एक भाव ठरवून दिलेला आहे. सध्या 3100 रुपयाचा भाव आहे, पूर्वी 2900 रुपये होता. की कुठल्याही कारखान्याने 3100 रुपयाच्या खाली साखर विकायची नाही आणि 3100 रुपये भाव सुद्धा देऊन आम्हाला आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP सुद्धा देता येत नाही. तोडती वाहतुकीचे दर वाढलेले आहेत साखर कमिशनरच्या आदेशाप्रमाणे आणि FRP कर्मचाऱ्याचा पगार इतर केमिकल्स हा सगळा जर विचार केला तर टनामागे जवळपास 1,000-1,200 रुपये कमीत कमी एवढं नुकसान कारखान्याला होत असत.